आता बातमी आहे औरंगाबाद मधून। शहरातील वाहतूक कोंडीचा फटका अनेकदा रुग्णवाहिकांना बसतो, अशात वेळेवर उपचार न मिळाल्याने रुग्ण दगावण्याची भीती असते। मात्र औरंगाबादच्या काही तरुणांनी यावर उपाय शोधलाय। काय आहे हा उपाय पाहूयात। वाहतूक कोंडीत अडकलेल्या रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून देणारे हे वाहतूक पोलीस नाहीत, तर हे आहेत हेल्प रायडर्स। शहरातील कोणत्याही भागातून वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली की हेल्प रायडर्स तातडीनं तिथे दाखल होतात आणि रुग्णवाहिकेला वाट मोकळी करून देतात। यासाठी या तरुणांनी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला। त्या माध्यमातून संपूर्ण शहरावर या तरुणांची नजर असते। या ग्रुपमध्ये थोडे थोडके नाही तर तब्बल 200 सदस्य आहेत। प्रसंगी रुग्णवाहिकेच्या मार्गातील खड्डे बुजवण्याचं कामही ही तरुणाई तातडीनं करते। या मुलांची जर मदत झाली तर आम्हाला 80-90% मदत मिळावं, असे लोकांना बी कळावं की बाबा या ॲडवायझर लोकांनी आमची मदत करताय, तर बाकीच्यांना बी हे समजून यावं की आपण अशी मदत केली तर कोणाचा तरी जीव वाचतोय। वाहतूक कोंडीमुळे उपचाराअभावी कुणाचा जीव जाऊ नये हाच या तरुणांचा मुख्य हेतू। त्यासाठी आठवड्यातून एकदा त्यांची बैठकही होते। काम करण्याचं कुणावरही कोणतंही बंधन नाही। ॲम्ब्युलन्सला रस्ता मोकळा करून देणे हा प्रमुख उद्देश तर आमचा आहे। त्याच्या व्यतिरिक्त आज लोक असं करतात की ज्या ज्या ठिकाणी अपघात होतात त्या त्या ठिकाणी फक्त बग्याची भूमिका घेतात, तर आमचे हेल्प रायडर बग्याची भूमिका न घेता पुढाकार घेऊन त्या अपघातग्रस्तांना त्वरित ॲम्ब्युलन्सला बोलून घाटीमध्ये किंवा जवळच्या हॉस्पिटलमध्ये कशाप्रकारे पोहोचवता येईल याकरता शर्थीचे प्रयत्न करत असतात। रुग्णवाहिकांना वाट मोकळी करून देणारा औरंगाबादच्या तरुणांचा हा उपक्रम जितका कौतुकास्पद तितकाच अनुकरणीय देखील आहे। विशाल करोळे सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, औरंगाबाद।